अक्षय कुमार माझे चांगले मित्र आहेत आणि आज मराठी प्रोड्युसर म्हणून मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करतात तर माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांना. आणि 72 माईल किंवा 72 माईल्स हा चित्रपट डिरेक्टर उत्कृष्ट आहे आणि मला खात्री आहे की एकदम चांगला चित्रपट असेल आणि फार एक्सायटेड आहे चित्रपटाचा. अक्षरबद्दल भरपूर काही ऐकलं होतं आणि जे काही वाचलं आहे आणि ज्या कादंबरीवरनं हा पिक्चर घेतला आहे त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे की कादंबरी अतिशय सुंदर आहे आणि त्याच्यावर पिक्चर कशा पद्धतीने त्यांनी बनवलं आहे. एक्सायटेड आहे अश्विनी माझी चांगली मैत्रीण आहे आणि अक्षय आणि ह्यांचं मराठी पिक्चरचे व्हेंचर्स आहेत. आपण आता चांगले चांगले मराठी पिक्चर्स येत आहेत. एक्सायटेड आहे म्हणून आले पिक्चर बघायला. आपल्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधले जे काही मोठे ॲक्टर्स आहेत जी मोठी नावं आहेत आणि त्यांचे प्रत्येक प्रोडक्शन हाऊसेस आहेत ते सगळेजण मराठी सिनेमामध्ये केवढं पोटेन्शियल आहे हे त्यांना पण समजून आलं आहे. त्यामुळे मला अतिशय गर्व होतो की मी मराठी आहे आणि आम्ही मराठी पिक्चरची निर्मिती करतो आहे. आज अक्षय कुमारने हे पाऊल उचललं आहे त्यामुळे मी त्याचे भयंकर आभार मानते आणि तो ज्या पद्धतीने त्याने मराठी भाषेला आपलं जवळचं मानलं आणि तो मराठी अतिशय उत्कृष्ट बोलतो त्यामुळे मला गर्व होतो. आणि मला असं वाटतं जास्तीत जास्त चांगले चांगले मराठी पिक्चर आता बनत आहेत आणि अजूनही बनतील आणि एक दिवस असा येईल की आपण हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या बरोबरीने आपण इवन आपल्याला तेवढाच दर्जा मिळेल आणि थिएटर्समध्ये चांगले शोजचे टायमिंग्स मिळतील हीच माझी प्रार्थना. एक्सपेक्टेशन बहुत अच्छा है. इसके जो डिरेक्टर है वो बहुत ही उम्दा डिरेक्टर है. उनकी मैंने पहले भी उनकी मैंने जोगवा देखी थी. बहुत ही अच्छी फिल्म बनाई थी. और मैं वैसे गुजराती हूँ पर मैंने वो फिल्म भी 3 बार देखी थी. एंड आई होप कि ये फिल्म को सारे अवार्ड्स मिले. जितने भी ट्रेलर्स देख रहे हैं वो बहुत ही छान है.